मी अरुण घोडके शिवचिंतन मोहम्मद मुराद खान हा लहानपणापासून औरंगजेबाच्या कुटुंबात वाढला होता तो यावेळी गुजरातमधील गोदऱ्याच्या फौजदारीहून औरंगजेबाच्या मोहिमेत भाग घ्यावा म्हणून पन्हाळ्याला आला होता त्याने औरंगजेबाला पत्र लिहिले होते तो लिहितो यावेळी बादशाह जिहाद करीत आहेत काफऱ्यांचे किल्ले घेण्याकरता ते कटिबद्ध झाले आहेत आणि आपण काळ कंठावा हे आपणास आवडत नाही औरंगजेबाला त्याचे मोठे कौतुक वाटले आणि पावनगडच्या पायथ्याशी ठाणेदार म्हणून त्याची नियुक्ती केली पन्हाळ्याच्या पूर्वेस अर्ध्या मैलावरती पावनगड आहे दोन्ही किल्ल्यांच्यामध्ये दरी आहे या किल्ल्यामध्ये एक मोठी टेकडी आहे या टेकडीच्या पायथ्याला महम्मद मुराद खान होता दोन्ही किल्ल्यावरून दगड तोफा बंदुका यांचा भडीमार होई की त्या टेकडीवर जाण्याची कोणाची हिंमत होत नसे पण महम्मद मुराद खानने शर्त करून ते टेकडी काबीज केली आणि तिथे झेंडा लावला तो टेकडीच्या आडोशात मोर्चे बांधण्याच्या उद्योगा लागला तो झेंडा पाहून मुंगली लष्कर आनंदाने कल्लोळ झाला आणि औरंगजेबाच्या आउरंजावान औरंगजेबाने स्वतःच्या कनाथीचे पडदे दूर करून ते दृश्य पाहिले आणि तो बेहद्द खुश झाला आणि पावनगड मोंगलांच्या ताब्यात गेला बहुत काय बोलणे राम Кришну, Хари.